आपल्या वसईला सामवेदी ब्राह्मण हा जो समाज आहे त्यांची ही पारंपरिक रेसिपी आहे. वा छान सुवास आलेला आहे ह्या फोडणीचा. जुन्या काळातले कुक आहेत. अनुभवी आचार्याचा हा हात कसा फिरतोय पहा. नारळाचं दूध टाकलेलं आहे. ओके बेसन. ओके किती आहे तर आंबटपणा हवाच. सामवेदी ब्राह्मण म्हणजे नक्की कोण. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आपण शिकणार आहोत शेंगदाण्याची आमटी. आपल्या वसईला सामवेदी ब्राह्मण हा जो समाज आहे त्यांची ही पारंपरिक रेसिपी आहे. मंडळी, पूर्वी लग्न प्रसंगी किंवा एखाद्या समारंभाला हमखास दिसणारी ही आमटी बनवायचे पारंपरिक आचारी. आता हे आचारी स्पर्धेमुळे ह्या केटर्सच्या युगामध्ये आता नामशेष होत आहेत. मात्र आज आपल्यासोबत आहेत गजानन तात्या. हे आहेत ह्या पारंपरिक आचाऱ्यांच्या पिढीतील शेवटच्या पिढीतील एक व्यक्ती. ते आपल्याला ही आमटी पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे त्यांच्या शैलीमध्ये सांगणार आहेत, करून दाखवणार आहेत. शिवाय त्यांच्यासोबत आपण थोडीशी बातचीत देखील करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, पूर्ण पहा, कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आमच्या पुढील डॉक्युमेंटरीविषयी देखील सांगणार आहोत. चला तर मंडळी पाहूया पुढची कृती. आणि हो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? तुम्ही केलं असेल तर धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओजला शेअर करताय ना आपल्या मित्रमंडळीशी, नातेवाईकांशी, समविचारी माणसांशी. आमचं चॅनल आणि व्हिडिओज जरूर शेअर करा. तर मंडळी, गजानन तात्या आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी काय काय सामग्री आपल्याला लागणार आहे. तर तात्या, तुम्ही सांगाल का आपल्याला काय सामग्री हवी? शेंगदाण्याची आमटी ही ब्राह्मण समाजाची आमटी आहे. ती बनवण्यासाठी मी वस्तू सांगतोय. राई आहे 10 ग्रॅम. राई, ओके. जिरं 10 ग्रॅम आहे. हिंग पावडर 10 ग्रॅम आहे. मिक्स मसाला 25 ग्रॅम आहे. हळद पावडर 10 ग्रॅम आहे. मीठ आहे चवीप्रमाणे. बेसन आहे 25 ग्रॅम. शेंगदाणे भाजून त्याचं साल काढलेले 50 ग्रॅम आहे. शेंगदाण्याचं कूट आहे 50 ग्रॅम. म्हणजे शेंगदाणे कूट. हा, शेंगदाणे. नंतर काजू आहेत 50 ग्रॅम. ओके. मिक्स हा मसाला आहे, गरम मसाला. गरम मसाला, गरम मसाला. शेंगदाण्याचं कूट आहे, तिळाचं कूट. अच्छा, हे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट देखील घ्यायचं. कलर तुम्हाला सेम दिसतो त्यामुळे. नंतर एक गुळ आहे. गुळ आहे. हे आलं आहे आपलं. मिरची आहे आणि मिरची तुकडा आहे. ओके. आणि अजून काय हवं आपल्याला? आपल्याला टोमॅटो बारीक 1.5 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. ओके. 1.5 किलो बटाटा आहे. हा बटाटा आपण काय उकडून मॅच केलेला आहे. अच्छा, उकडलेला आहे. हा, उकडलेला मॅच केलेला आहे. ओके. आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर. नंतर कढीपत्ता आहे. कढीपत्ता. आणि त्या दोन वाट्या कसं दिसतात? त्याच्यावर एक नारळाचं नारळ फोडून त्याचं दूध आहे. ते नारळाचं दूध आहे. एक नारळ आहे. हा, एक नारळ. ओके. आणि नंतर चिंचेचं कोवळ आहे. चिंचेचं कोवळ आहे. अच्छा, अशा ह्या वस्तू आहेत. अशा ह्या वस्तू आहेत. आणि तेल आहे, गोडे तेल. तेल देखील आहे. म्हणजे मंडळी, शेंगदाण्याची आमटी हा पदार्थ ऐकायला जरी साधा सुद्धा वाटत असला तरी त्यासाठी लागणारी सामग्री मला वाटतं तात्या जवळपास 20-25 पदार्थ झाले नाही? हो, 25. अच्छा, चला तर ह्याची आता कृती करून पाहूया. आता आपण गॅस लावतो. प्रथम आपण गॅस लावून पातेल्या ठेवलेलं आहे आणि तेल घेतोय. ओके. हे तेल साधारणतः किती आहे? हे 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम. आणि पूर्ण तेल आता सुरुवातीला टाकायचंय की थोडं ठेवून द्यायचं? नाही, ठेवायचं. संपूर्ण संपूर्ण घ्यायचं. 100 ग्रॅम. राई आपण फोडीच घालतोय. अच्छा, हा, तेल गरम झाल्यानंतर राई टाकलेली आहे पहिल्यांदा आपण. राई संपूर्ण तळतळल्यानंतर जिरं घालायचं आहे. अच्छा, ओके. तर मंडळी, राई पूर्ण तडतडली त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं. आता तात्या त्यामध्ये जिरं टाकतायत. हिंग घालतोय. अच्छा, हिंग पावडर टाकतो. हिंग पावडर घालतोय. नंतर मिरचीचा तुकडा. अच्छा, हिरव्या मिरचीचे तुकडे आपण घालतोय. ओके. कढीपत्ता घेतोय. ओके. आलं. आलं, आल्याची पेस्ट आपण टाकतोय आता. वा,
छान सुवास आलेला आहे ह्या फोडणीचा. हे संपूर्ण कुरकुरी झाल्यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे फोडणीला. हे व्यवस्थित त्याला तांबूस रंग आला की त्यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटो ओके. मंडळी, तात्या हे आमच्या परिसरातले खूपच अनुभवी असे कुक आहेत आणि जुन्या काळातले कुक आहेत. त्यांच्याकडून ही रेसिपी शिकून घेताना मला खूप आनंद होतो आहे, कारण ही पारंपरिक रेसिपी आहे आमच्या सामवेदी ब्राह्मण समाजाची. आणि ह्या शेंगदाण्याच्या आमटीची चव काही वेगळीच असते. आम्ही तर भुरके मारून भरपूर वेळा कितीतरी ह्या वाट्या रिचवलेल्या आहेत लग्नामध्ये, पंगतीमध्ये. आणि हे आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, मग खाली लागलं नाही पाहिजे, पोटाला चिकटलं नाही पाहिजे. संपूर्ण टोमॅटो मॅच झाल्यानंतर दुसऱ्या वस्तू. अच्छा, टोमॅटोचं पाणी पूर्ण निघालं की आपल्याला पुढील सामग्री टाकायची. ओके, टोमॅटो पूर्ण मॅच झाले, आता आपण हळद घालतोय. ओके, छान सुवास येतोय. आता आपण मिक्स मसाला घालतोय. मिक्स मसाला म्हणजे आपल्या घरचा मसाला, घरगुती लवंग दालचिनी तळ तेजपत्ता हे सगळं मिक्स मसाला असतो. मिक्स मसाला. आणि ह्या दरम्यान गॅस आपल्याला मंद ठेवायची की एकदम मंद गॅसवरती? मंद गॅसवरती हे सर्व करायचं. ओके, आता आपण मसाला टाकलेला मिक्स मसाला. ओके, आता हे मसाला आहे, जास्त जाळून घ्यायचं नाही. ओके, आता अच्छा बटाटी आपण उकडलेली बटाटी मॅच केलेली आहे. ओके, ती करतो. वा, हे छान सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. वा, एका अनुभवी आचार्याचा हा हात कसा फिरतोय पहा. थोडस देखील पातेल्याला खाली बुडाला चिकटून देत नाहीये. आणि पितळेचं पातेलं असल्यामुळे हा आपल्याला व्यवस्थित ते जास्त फायदा पडतो त्याने आणि चिकटत देखील नाही. आता आपण याच्यावरती नारळाचं दूध घालतो. नारळाचं दूध टाकलेलं आहे. ओके, वा, ह्याला आता एक वेगळाच रंग आलेला आहे नारळाचं दूध टाकल्यानंतर. सुक्क बेसन थोडस. ओके, बेसन टाकणार. ओके, बेसन आपण अगदीच कमी घेतलं. हा कमी आहे, कसं आहे इतकंच टाकायचं की नंतर आपण टाकणार आहोत? नाही नाही नाही, एवढं बेसन कमीच टाकायचं. आता हे बेसन आपण इतकं कमी टाकलेलं, हे का टाकतो आपण? थोडस दाटपणा येण्यासाठी. अच्छा, घट्ट होण्यासाठी. घट्ट होण्यासाठी. आता आपण थोडं पाणी घेतोय. आता पाणी घेऊया. पण गरम केलेलं पाणी आपण घालतोय एक वाटी. ओके, एक वाटी गरम केलेलं पाणी आपण टाकलेलं आहे. ओके, आणि पुन्हा ढवळत राहायचं. ओके, आणि दरम्यान चूल आपण थोडीशी गॅस फास्ट करायची. ओके, त्याला उकळी आली पाहिजे. हा, अच्छा, आता आपण ह्याला एक उकळी येऊन देणार आहोत. उकळी. ओके, साधारणतः किती वेळ लागतो ही आमटी तयार व्हायला? साधारण अर्धा तास तरी लागणार. अर्धा तासामध्ये चवीप्रमाणे मीठ साण. अच्छा, गुळ घालतोय. गुळ. ओके, शंभर ग्रॅम गुळ आहे. शंभर ग्रॅम. आणि विशेष म्हणजे बिगर कांदा लसूण चाहते. हे बिगर कांदा लसूण चा. ओके, आणि आता आपण शेंगदाणे टाकलेले. शेंगदाणे. ओके, शेंगदाण्याची आमटी आणि त्यामध्ये आता शेंगदाणे तात्याने टाकलेले आहेत. त्या आमटीला भुरका मारत असताना दाताखाली जेव्हा शेंगदाणे येतात तेव्हा त्या आमटीची मजा दुप्पट होऊन जाते. आपण मिरची वाटलेली. हा, मिरची घेतो. आपण मिरची टाकतोय. हेच आहे मिरची वाटलेली. मिरची. काजू घालतोय. काजू. काजू तुकडे आता आपण टाकतोय. तिळाचं कूट घेतोय. तिळाचं कूट. अच्छा, तिळाचं खूप खूप जास्त घेतलंय आपण, नाही का? थोडस दाटपणासाठी घ्यायला. दाटपणासाठी. आणि त्याचीच त्यानेच खरी चव येते, लज्जत येते. वा, छान उकळी देखील आलेली आहे आता याला. यस. हा,
आता हे आपण काय टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे घातलेले आहेत पण शेंगदाण्याचं कूट सुद्धा आहे अच्छा म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ मंडळी हे तिन्ही पदार्थ म्हणजे खरे म्हणजे दोनच पदार्थ या दोन पदार्थामध्ये इतके पौष्टिक हे पदार्थ आहेत आपण बाहेर जे कृत्रिम जे न्यूट्रिशन्स आपण घ्यायचा प्रयत्न करतो पण आपल्या घरी आता आपण चिंचेचं कोळ घालणार चिंचेचं कोळ ओके आंबटपणासाठी आंबटपणा थोडासा आंबटपणा आमटी आहे तर आंबटपणा हवाच त्यासाठी आपण आता चिंचेचा कोळ तात्या टाकतायत त्यामध्ये तर मी म्हणत होतो की आपण बाहेरचं कृत्रिम न्यूट्रिशन साठी प्रयत्न करत असतो मात्र आपल्या घरी स्वयंपाक घरामध्ये आपल्याकडे भरपूर असे पदार्थ आहेत ज्यामधून आपल्याला घरच्या घरीच खूप पौष्टिक पदार्थ करता येतात आमटी ही वाटीतच द्यायची असते हा घट्ट एकदम नसते असं जास्त घट्ट वाटली तर आपण त्यामध्ये पाणी टाकावं ओके त्याप्रमाणे तात्यांनी थोडं घट्ट वाटलं त्यामुळे थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं कसं वाटीमध्ये भुरके मारत ही आमटी प्यायची असते आणि ती जास्त घट्ट असू नये आता आपण कोथिंबीर घालतोय कोथिंबीर टाकतोय अच्छा आता उकळत असताना वरून आपण गरम मसाला घालतो अच्छा आता गरम मसाला टाकायचा आहे मंडळी आता ह्याला तो टिपिकल शेंगदाण्याच्या आमटीचा सुवास येतोय ज्यावरती मी वर्षानुवर्षे आमच्या सामवेदी ब्राह्मण समाजाच्या लग्नामध्ये कधीही जातो किंवा उंजला जातो तेव्हा भरपूर ताव मारलेला आहे आता तात्यामुळे मला ही आमटी घरी देखील बनवता येईल असा थोडासा विश्वास वाटतोय मात्र ही सर्व सामग्री बघून थोडीशी काकू होते मात्र जेव्हा जेव्हा मी पुन्हा हा व्हिडिओ पाहिन तेव्हा एक दिवस मला नक्कीच ही आमटी बनवता येईल असं वाटते काय जाते बरोबर ना अच्छा टेस्ट करून बघताय का हा म्हणजे आंबट तिखट काय कमी जास्त असेल तर घेता तुम्ही नाही तुम्ही बघा इतकं गरम मला जमणार नाही बघते हातावरती बरोबर आहे व्यवस्थित आहे इतके अनुभवी हाताने केलेला आहे ते व्यवस्थित असणारच आहे तुम्ही सुद्धा बघा ना उडी गरम नाही जास्त गरम नाही नाही जास्त जराशी घ्यायची वा मंडळी तोच आमचा पारंपरिक आणि टिपिकल स्वाद जो आहे तो ह्या आमटीला येतोय आता आपला संपूर्ण पूर्ण झालेली आहे आमटीचं अच्छा गॅस बंद करतोय ओके म्हणजे साधारणतः मला वाटतं 25 ते 30 मिनिटांमध्ये ही आमटी आता तयार झालेली आहे वा तात्या एक नंबर मंडळी आताच मी ह्या शेंगदाण्याच्या चटपटीत आणि गरमागरम आमटीला भुरका मारलेला आहे आणि ही आमची पारंपरिक सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाण्याची आमटी आपल्याला करून दाखवलेली आहे गजानन तात्यांनी त्यासाठी मी आलेलो आहे आमच्या परिसरातील ब्राह्मण पडई म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला म्हणतो ब्राह्मण पडई तिकडे आलेलो आहे आणि आमचे तात्या जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे हे जेवण विविध लग्न समारंभामध्ये मुंजेला आणि इतर जे आपले प्रसंग असतात तेथे हे जेवण बनवत असतात तर तात्या हा तुमचा जो प्रवास आहे मला वाटतं जवळपास 30-35 वर्ष झाली तुम्ही हा स्वयंपाक करताय 40 वर्ष झाली 40 वर्ष तब्बल 40 वर्ष झाले गजानन तात्या हा पारंपरिक पद्धतीने जेवण बनवण्याचा व्यवसाय करतायत मंडळी एक गोष्ट मला सांगायची येथे की आताच्या आधुनिक जमान्यामध्ये लोकांना डोक्याला ताप जास्त नकोय त्यामुळे ते काय करतात कोणत्याही गोष्टीचं कंत्राट देऊन टाकतात बरोबर तात्या आता स्वयंपाक देखील त्यातून सुटलेला नाहीये त्यामुळे तात्यासारखी जे मनुष्य आहेत जी व्यक्ती आहे जे अशा समारंभामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये एखादा समारंभ असेल तर आजूबाजूच्या परिसरातील अशी एखादी व्यक्ती असतेच जी तुमच्यासाठी म्हणजे 200, 300, 500 माणसाचा स्वयंपाक देखील करू शकायची आणि मला वाटतं तात्या हे त्या परंपरेचे शेवटचे मला वाटतं व्यक्ती असावेत कारण तात्या तुम्ही तुमच्या पाहण्यामध्ये कोणी आहे का की नवीन पिढीतला म्हणजे माझ्यासारखा एखादा व्यक्ती अशा व्यवसायामध्ये उतरताना तुम्हाला दिसतोय का नाही ना आता तरी पारंपरिक जुन्या वस्तू करायला कोणी तयार नाही अशा पद्धतीने करायला कोणी तयार नाही सर्वांना पूर्ण कंत्राट द्यायचं आणि जे व्यावसायिक पद्धतीने जो जेवण बनवलं जाते ते बनवायचं आहे अच्छा तरी देखील तुमच्याशी बोलताना तुम्ही मला सांगितलं की आपल्या परिसरामध्ये जेव्हा असे सोहळे होतात तेव्हा आपले पारंपरिक पदार्थ कमी दृष्टीस पडतात तर त्यासाठी काय करावं असं तुम्ही सांगितलं होतं तर लाखांनी रुपये खर्च करतात पण आपल्या ज्या वस्तू आहेत त्या कोणीच ठेवत नाहीत आणि लोकांना आवडतात
जुन्या लोकांना, म्हणजे तात्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आधुनिक रेसिपीज तुम्ही लग्नामध्ये ठेवा, जरूर ठेवा, काही हरकत नाही. मात्र त्यासोबतच आपले पारंपरिक ज्या डिश आहेत, ज्या रेसिपीज आहेत, काउंटर त्याचं असावं, कारण लोक खूप चवीने खातात. तुम्हाला तशी मागणी देखील असते, बरोबर आहे ना तात्या? तुम्ही सांगितलं की तुम्ही जवळपास 35 ते 40 वर्ष झाले हा व्यवसाय करताय, मग ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कसे काय आलात? आलो तर पहिल्यांदा मी नोकरी केली, नोकरी देखील, ओके, नोकरी सुद्धा केली, रेल्वेमध्ये केली. पण तिथे कसं आहे, भरपूर काम असायचं आणि पगार कमी असायचा. तर आमच्या या कॅटरिंगच्या याच्यामध्ये विले पार्ल्यामध्ये दामलेंकडे मी जेवण वाढण्यासाठी म्हणून लागलो होतो. अच्छा. लग्नाच्या आणि तिथे 10 दिवस काम केलं, नंतर आचार्याचं असिस्टंट झालो, तिथे 1 महिनाभर काम केलं, आचारी बनलो. आणि या गोष्टीला जवळ 4-5 वर्ष गेली. त्यानंतर ते 84 मी विले पार्ल्यामध्ये 10 वर्ष होतो. अरे वा. नंतर 81 इथे दुकान चालू केलं आणि मग माझं लग्न वगैरे झालं आणि पुढे मग इथे चालू केलं. हे अच्छा, म्हणजे ह्या ज्या शिड्या आहेत, म्हणजे मदतनीस, ते आचाराचा मदतनीस आणि त्यानंतर मुख्य आचारी, ह्या शिड्या तुम्ही जरजर चढत गेला, चढत गेलो. आणि त्यानंतर स्वतः जवळपास 10 वर्ष झाल्यानंतर स्वतः हा व्यवसाय सुरू केला 1984 ला. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला काही अशा मागण्या येतात का, ऑर्डर्स येतात का? हो येतात ना, येतात. आणि पूर्वीच्या मानाने कमी झाल्या की लोकांना? पण मी आता माझ्या वयाच्या हिशोबाने करू शकत नाही, त्यामुळे मी आटपदा घेतलंय. अच्छा, आता साधारणतः वय किती आहे आपलं? माझं 67 वय आहे. 67 वर्ष वय आहे, म्हणजे रिटायर्ड होऊन जवळपास 6-7 वर्ष अजून वाढ गेलेली आहे, तरी देखील तुम्ही कार्यरत आहात. अरे वा, कमाल आहे. तर तात्या, आज वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला ही शेंगदाण्याची आमटी आपली पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मंडळी, आमचे गजानन तात्या आहेत सामवेदी ब्राह्मण समाजाचे, तर मी आहे सामवेदी ख्रिस्ती समाजाचा. तुमचा थोडासा गोंधळ उडलेला असेल की सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी ख्रिस्ती म्हणजे नक्की काय, तर ह्याबद्दल आम्ही एक विशिष्ट डॉक्युमेंटरी म्हणजे सामवेदी ब्राह्मण म्हणजे नक्की कोण ह्यावरती आमचं रिसर्च सुरू आहे, आमचं काम सुरू आहे. ही डॉक्युमेंटरी आम्ही यथावकाश तुमच्या पुढे सादर करूच. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन देखील दाबा. तात्या धन्यवाद. धन्यवाद मंडळी.